या शाखेचं उद्घाटन करण्यात आलं आणि दुर्दैवाने या शाखेचं उद्घाटन करण्यासाठी शिवसेनेचा एकही नेता, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा मंत्री नव्हते, तर थेट भाजपच्या मंत्र्याला शिवसेनेच्या शाखेचं उद्घाटन करावं लागलं. मग काय झालं, काय चुकीचं काय झालं? पक्ष तुमचा आहे, पक्ष असलं म्हणून काय झालं? माझ्या लग्नाला कोणी यायचं, जर एखादा भाजपचा नेता आला, काँग्रेसचा नेता आला, म्हणजे हे कसे आले? असं थोडी ना, शाखेचं उद्घाटन आहे, तिथलचा असलेला मंत्री मुंबईचा, त्याच्या हस्ते चाला साहेब तुमच्या हस्ते आमच्या करायचं उद्घाटन, शाखेचं उद्घाटन करतोय, त्यात गैर काय? तिथं भाजपचा झेंडा नाही लावलेला, तिथं शिवसेनेचा झेंडा लावलेला आहे. आणि युतीमध्ये जर एकत्रता असू तर त्या टायमाला एखाद्या नेत्याने येऊन उद्घाटन करणं काही गैर नाही. तुमचं म्हणणं गैर नाही, पण लोकांमध्ये चर्चा अशी आहे की आता शिवसेनेची शाखा सुद्धा भाजप काबीज केला. यांना बोलू द्यावं, यांना बोलण्या त्यांच्या पलीकडे त्यांना काही काम नाही. जसं पक्ष काबीज केला तसं ते त्यांना बोलण्याशिवाय त्यांना दुसरं काम नाहीये. आणि अशा बारीक बारीक वाकून पाण्याचे जे सवय लागलेले आहेत ना, ते लोक तेच बोलणार आहेत. त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. चांगल्या कामाचं कधी वावा करताना त्यांच्या तोंडातून ऐकलेलं नाही. ज्यांचं तोंडच खराब आहे त्यांच्याकडून चांगल्या गोष्टीची अपेक्षा काय करायची? पक्ष भाजप शिवसेना पक्ष हा भाजपला बांधून दिला आहे एकनाथ शिंदेने. त्यांना काही बोलू द्या, त्यांच्या मताला त्यांच्या बोलण्याला सुद्धा किंमत नाही. आज मनसेचा वर्धापन दिन आहे आणि राज ठाकरे नाशिकमध्ये जोरात तो साजरा करत आहेत आणि अशी एक चर्चा. पर्यावरण विभागाच्या मुख्य सचिवांना एक पत्र पाठवलंय ज्यात त्यांनी सिद्धेश कदम यांची एमपीसीबी बोर्डाच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे, ती निवड बेकायदेशीर असल्याचं म्हटलंय आणि 7 दिवसात उत्तर द्या असं नोटीस. तो आता जो आलेला वकील काय नाव होतं? आसिफ सरोदे. आसिफ सरोदे हे या निवडणुकीमध्ये उबाठा गटाचा नेता होणार आहे. ही त्याची प्रॅक्टिस चालू आहे आणि हे प्रॅक्टिस करताना असे फंडे त्याला वापरायचे. तुम्हाला या निवडणुकीमध्ये पुन्हा तुम्ही असं अंडरलाईन करा माझ्या वाक्याच्या खाली की तो याचा स्टार प्रचारक असेल किंवा उबाठा गटाचा उपनेता असेल, अंडरलाईन करून ठेवा तो. आणि म्हणून अशा लोकांना, नवीन लोकांना, आलेल्यांना आपलं अस्तित्व दाखवण्यासाठी असे काहीतरी कुटाने करणं हे गरजेचं असतं. तुमच्या उजागा वाटपात चर्चेत काही दिसत नाही, काय नेमकी त्यांची भूमिका? मनसेचं आज वर्धापन दिन आहे, त्यांना आमच्या लाख लाख शुभेच्छा. राज साहेब मी पहिले एकदा सांगितले की चांगले वक्ते पण आहेत, त्यांचा यंग जनरेशनमध्ये चांगला प्रभाव पण आहे, परंतु त्याचं परिवर्तन मतामध्ये होत नाही हे दुर्दैव. म्हणून राजसाहेब या लोकसभेला काय भूमिका घेतील, विधानसभेला काय भूमिका घेतील, मला वाटतं आजच्या वर्धापन दिनी ते त्याच्याबद्दलची घोषणा करण्याची शक्यता आहे. परंतु आता अकेला चलोरेच्या भूमिकेत राहून सत्ता काबीज करता येत नाही हे उघड सत्य आहे आणि हे त्यांनी आता मान्य करायला पाहिजे आणि ते पचवायला सुद्धा पाहिजे. हे झालं भाजप, शिवसेना, युती सगळं तुमचं, पण तुमच्यासोबत असल्या अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 4 जागा देण्यावर भाजप ठाम आहे आणि बारामती, रायगड या जागा राष्ट्रवादीला जातील असं. त्याचा सर्व निर्णय 2 दिवस थांबणार, काही सस्पेन्स आमच्याकडे राहू द्या. 2 दिवसानंतर या सर्व गोष्टीचा खुलासा होईल आणि युती ही आनंदाने एक स्वीकारतील. जागा वाटपाचा फॉर्म्युला जो ठरेल तो तिन्ही नेते म्हणून डिक्लेअर करणार आहे, म्हणून आता त्याची चिंता करायची आवश्यकताच नाही. मुंबई कोस्टल रोडच्या उद्घाटनावरून आकड्याचा जो घोळ चालू होता त्या संदर्भामध्ये अधिकृतपणे एकनाथ शिंदे साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री साहेब याची घोषणा करतील, तो अधिकार आम्हाला नाही. आमचा एकनाथ शिंदे साहेबांवर विश्वास आहे, एकनाथ शिंदे साहेब जोही निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहणार. भाजपची जागा असेल पण तिथं शिवसेना जागा जर लढत असेल तर त्या ठिकाणी भाजपच्या आवडीचा उमेदवार शिवसेनेचा निवडू शकेल, हे तुमच्या पक्षामध्ये इंटरफेअरन्स आहे ना त्यांचा? नाही, असं तुम्ही म्हणजे काय, तुमचा जो समज आहे तो कृपया डोक्यातून काढून टाका. एक उदाहरण, एखादी जागा, 1-2 जागा इकडे तिकडे जेव्हा होतात त्या टायमाला तिथलच्या कॅन्डिडेटची परिस्थिती पाहिली जाते. आता उदाहरणार्थ गेल्या वेळेला पालघरची जागा, तिथलचा असलेला उमेदवार हा पूर्वी भाजपमध्ये होता, परंतु पालघरचा तो उमेदवार शिवसेनेच्या तिकिटावर लढला, निवडून आलेला आहे. म्हणजे निवडून येणं हा क्रायटेरिया धरून
जर एक दोन जागेचा बदल झाला तर फार मोठा बदल या इलेक्शन मध्ये होईल असं मला वाटत नाही. प्रसंगी कमळावर पण शिवसेना लढू शकत नाही. शिवसेना पक्ष हा शिवसेनेच्या चिन्हावर लढणार आहे, भाजपच्या चिन्हावर लढणार आहे. एखाद्या ठिकाणी उमेदवाराची आदला बदल एखाद्या ठिकाणी जर झाली तर तो त्याच्यातला फार मोठा चेंजेस म्हणून त्याच्याकडे पाहायला गेलं नाही पाहिजे. अंबादास जामी म्हणले की भारतीय जनता पार्टी शिंदेगट शिवसेना आणि अजित पवारांच्या हातात धोत्र्याचं फुल देणार. धोत्र्याचं फुल उभट्या गटाच्या नेत्याने एकदा पाहिलं का येताना विचारा. ग्रामीण भाषेमध्ये आपण बोलतो पण ते वरच्याला कळायला पाहिजे ना. वरच्याला धोत्र्याचं फुल काय ते गुलाबाचं फुल म्हणून द्यायला. धोत्र्याचं फुल ग्रामीण भागात म्हणतात ते असं हसू व्हायला नको याची काळजी घ्या. तुम्ही म्हणताय की तर्क वितर्क होऊन फटका बसेल असं वाटत नाही. महायुती ही प्रचंड ताकदीने ही निवडणूक लढते आणि आज देशामध्ये कोणाला जरी विचारलं तर येणारा भावी पंतप्रधान कोण तर एकच नाव येतं ते नरेंद्र मोदी. जागा वाटपावरून भाजपा जागा फटकण्याची भीती वाटत आहे तर स्वतःच मतदारसंघात छत्रपती संभाजी जागा असेल ते दावा करते असं काय नाही. रामदास कदम भावनेच्या भरात बोलले आणि त्याची दखल मुख्यमंत्री साहेबांनी घेतली. कोल्हापुरात महायुतीकडून एक नवीन डाव टाकणं सुरू आहे. शाहू छत्रपती आहेत त्यांच्या विरोधात समरजित घाटगे यांना उमेदवारी देण्याचा प्रयत्न सुरू आहे. दोन दिवस थांबा, सर्व उमेदवारांची जेव्हा यादी येईल त्या टायमाला क्लिअरफिकेशन शिबिर प्रशिक्षण शिबिर आहे. काँग्रेस निवडणुकीच्या काळामध्ये जागा होत असत. निवडणुकीच्या काळामध्ये त्यांना ह्या सगळ्या गोष्टी आठवत असतात आणि तसंही काँग्रेसला उभाटा गटाबरोबर जायचं नाही असं एकंदर चित्र दिसतंय म्हणून त्यांनी आता सेपरेट अकेला चलोची भूमिका घेतली असावी आणि कदाचित त्याला जर गरज पडली तर ते शरद पवारांचा पाठिंबा घेतील किंवा त्यांच्यावर युती करतील. प्रकाश आंबेडकर, प्रकाश आंबेडकरांनी पहिले त्यांना माहिती होतं. प्रकाश आंबेडकरांना त्यांची भूमिका या उभाटा गटाची आणि शरद पवारांची भूमिका माहिती होती. काँग्रेसची भूमिका त्यांना जाणून आहे ते म्हणून यांचा चाललेला डोंबराचा खेळ प्रकाश आंबेडकर साहेबांनी एन्जॉय केलेला आहे आणि म्हणून त्यांची भूमिका पहिल्या दिवसापासून जी होती त्या भूमिकेवर ठाम असल्यामुळं ते युतीमध्ये आता राहणार नाही. महाविकास आघाडीच्या ह्या सगळ्या प्रक्रियेला तुम्ही डोंबऱ्याचा खेळ म्हणून उपाय डोंबऱ्याचाच खेळ होतो बाकी काय होतो. महायुती आघाडी महायुती म्हणजे ही आघाडीची ही कधीच होणार नव्हती. हा डोंबऱ्याचा खेळच चालला होता. हा याच्या घरी चालला आणि तो त्याच्या घरी चालला. चहापान करणं आणि आता पुढची बोलणी पुढच्या तारखेला कोर्टासारखी तारख देणं ह्याचं काम होतं. शेवटच्या क्षणाला ही युती तुटणारच आहे हे समजून प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने तयारी केली आहे. मागच्या निवडणुकीसारखं याही वेळेस अप्रत्यक्षपणे प्रकाश आंबेडकर तुम्हाला मदत करतील अशी आता चर्चा सुरू झाली. आता प्रकाश आंबेडकर आम्हाला मदत करतील का म्हणजे जे तुमच्याबरोबर गेले नाही ते तुमचे दुश्मन होतील. ही जी काही ही जी नीतिमत्ता आहे म्हणजे प्रत्येक छोटा पक्ष जरी असला त्याने स्वतःचं मत व्यक्त करू नये. त्यांनी आमच्या समोर यावं आणि आमच्या बरोबरच राहावं हा जो अट्टहास आहे तो तोडायचं काम प्रकाश आंबेडकर साहेबांनी केलेलं आहे. आम्हाला आमच्या बरोबर आलं तर आम्ही तर पहिल्यापासून सांगतो की आम्ही त्याचं स्वागत करू. परंतु या आघाडीच्या लोकांनी त्याचा खेळ करायचा प्रयत्न जो केला प्रकाश आंबेडकर त्याला पुरून उठले एवढं मात्र नक्की. वंचितचा प्रभाव निमंत्रण दिलंय त्याबद्दल काय. एखादा प्रोजेक्ट सुरू होतो त्याला जो कालावधी लागतो तो वेगळा असतो. सीलिंग आम्ही सुरू केला होता शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी. नितीन गडकरी त्यावेळेला सार्वजनिक बांधकाम मंत्री असतात पण उद्घाटन कोणी केलं होतं ते काँग्रेस यांनी आणि त्या सीलिंगला यशवंतराव चव्हाणांचं नाव देण्यात आलं. म्हणून या पूर्वीची सत्ता सुद्धा आमचीच होती. आम्हीच ते उद्घाटन करतो आम्हीच सत्तेत होतो ना. दुसऱ्याला क्रेडिट द्यायची गरज नाही. एकनाथ शिंदे साहेबच मंत्री त्याही काळात होते आणि त्याच्या सहकारी इतर सहकारी सुद्धा त्या मंत्रिमंडळात होते. म्हणून आम्ही केलेल्या कामाचंच उद्घाटन आम्ही करतोय. आम्ही असलेल्या तिथे स्थानिक आमदार किंवा इतर नेत्यांना बोलवणं हे संस्कृतीचा भाग असल्यामुळे त्यांना बोलवलेलं आहे. त्यांनी त्या उद्घाटनाला यावं आणि महाराष्ट्राच्या जडणघडणीत किंवा विकासाच्या रथामध्ये त्यांनी सुद्धा सहकार्य करावं अशी त्यांच्याकडून अपेक्षा आहे.
तुमचे मित्र असं म्हणाले की डुप्लिकेट शिवसेना जप्त केली आहे का? ईडीने जप्त, ईडीने रोहित पवारावर जी काही ईडीची जी धाड पडली त्याच्यामध्ये त्यांच्याकडे काही पुरावे हाती लागले असावे. ईडी ही उगाच कुणावर तरी कारवाई करते असा भाग नाही. पण आश्चर्य एका गोष्टीचं वाटतं की इतक्या कमी वयामध्ये इतके उद्योजक मोठमोठ्याने कसे तयार झाले हा सुद्धा एक संशोधनाचा विषय. खेळायचा वेळ म्हणजे दिवस त्यांचे, पण तो त्यांची प्रॉपर्टी 100-200 कोटीची कशी होती हा हे त्याचं संशोधन झालं पाहिजे. म्हणून ईडीची कारवाई ही उगाच झालेली दिसत नाही, याच्यातून सत्य सगळं बाहेर येईल आणि त्याच्या अनुषंगाने जे इतर लोक होते त्यांच्यावर कारवाई झाल्याची माझी माहिती आहे. म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे की बाबा हे सगळं खेळण्याच्या वयामध्ये इतकी प्रॉपर्टी कशी आली असं म्हणतात, म्हणजे याचा म्हणण्याचा अर्थ काय? का कुठे कामाला गेले होते, कुठे कंपनी टाकली होती, कोणत्या बँकेकडून लोन घेतलं होतं, कुठं तुम्हाला गुप्त धन सापडलं होतं, एकदम जनतेला कळू द्या ना. आमचं आयुष्याचं वाटळ रांग राखळामुळे झाली. एक फ्लॅट घेतला तर लोकांना चर्चेचा विषय होतो, याचे 100-200 कोटीच्या प्रॉपर्ट्या येतात कुठून, याची चर्चा झाली पाहिजे ना कधीतरी. म्हणजे राजकारण हे पैसा कमवण्याचं जर साधन समजत असाल, मग त्यावेळेला जर ईडीची चौकशी होत असेल तर हम किसीचं डरते नाही असं म्हणण्याचं आव आणू नका ना. केलेले पापाचे हे घडे भरलेले आणि त्या चौकशीमध्ये सगळं समोर येणार आहे. दुसरं घाटकोपर, आता तुम्ही 5-6 जागेवर 12 जागेवर तुमचे तर्क वितर्क गेलेले, सोमवारी तो तर्क वितर्क आणखीन पुढे जाईल आणि त्याचं तुम्हाला स्पष्टीकरण फक्त आता हे तिन्ही नेते देतील. तुमचं मागणं काय, तुमची काय भूमिका आहे? आमचं मागणं आम्ही पूर्वी मांडलेलं आहे, त्याच्यावर वारंवार चर्चा करण्याची गरज नाही. आता युती ही फायनल स्टेजला बोलणी चालू आहे, त्याच्याबद्दलचा निर्णय घेण्याचे अधिकार त्यांच्याकडे असल्यामुळं त्याच्यावर चर्चा करणं मला वाटतं आता योग्य होणार नाही. तुमचे काही नेते पण आक्रमक झाले आहे, जागा वाटपर वर्णा रामदास कदम म्हणाले केसाने गळा कापू नका, तुम्ही काल आठवण करून दिली की कोणी क्रेडिट घ्यायची गरज नाही, ही आक्रमकता कशामुळे? तुम्ही युतीत असताना पण त्यांना जोडून रामदास कदमांच्या मुलांना मुलाला आता मंडळावर सुद्धा घेऊन टाकतात शांत करण्याची. नाही बघा, निवडणुकीच्या काळामध्ये जागा वाटप करत असताना प्रत्येक मतदारसंघाचं एक वेगवेगळं कॅल्क्युलेशन आहे, गणित आहे, आणि मग त्यावेळेला आपली जागा जाऊ नये यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करत असतो. आणि मग अशा वेळेला एखाद्याचं स्टेटमेंट येणं, एखाद्याने बोलणं याला इलेक्शनचा एक भाग समजलं जातो. आमच्यात भांडण वगैरे नाही, परंतु जरूर आम्ही चर्चा करतो, चर्चा करत असताना काही लोकांना ती आक्रमकतेची वाटते, परंतु बेसिक जे आपलं टार्गेट आहे की नरेंद्र मोदी साहेबांना पंतप्रधान बनवायचं आहे, तर मग त्यासाठी जे काही जागेची वाढ करायची, मग असलेली जागा एकही गमावता कामा नये हे जर आपलं तत्व असेल तर त्यावेळेला बसून चर्चा करून त्याच्यावर तोडगा काढला पाहिजे. आक्रमक भूमिका घेण्याची ही वेळ नाही आहे. निवडणूक ही आपल्याला ताकदीने लढायची, हे एवढं त्याच्या मागचा आमचा उद्देश आहे. नाही काल फडणवीसांना तुम्ही म्हणाले की कुणी क्रेडिट घ्यायची गरज नाही आहे या सगळ्या बाबत. हे बघा, सत्ता आली ना, ही सत्ता माझ्यामुळे आली का तुमच्यामुळे आली का याच्यामुळे आली हे ह्या चर्चा आता थांबल्या पाहिजे. सगळ्याचा त्याच्यात सहभाग होता की नाही, सगळ्यांचा क्रेडिट होता का नाही, मग सगळेजण जर मिळून जर सत्ता आणू शकलो तर कुणी एकाने आपल्या आपलं आपल्यामुळे सत्ता आली असं होण्याचं काही कारण नाही. मी जर म्हणलो माझ्यामुळे आली तर ते योग्य नाही. म्हणून सर्वांनी मिळून आम्ही सत्ता आणलेली आणि ही सत्ता चांगल्या प्रकारे आता चालवतोय हे महाराष्ट्र पाहतोय. म्हणून क्रेडिट कुणीच घ्यायचं नाही, आपण परिवारातले लोक आहोत आणि परिवाराने सत्ता आणली असं जर आपलं जर मत असेल तर त्याला लोकसुद्धा आनंदाने ऍक्सेप्ट करतात. आमच्यावर टीका केली, आम्ही घेणार का नाही घेणार याचा निर्णय एकनाथ शिंदे साहेब घेतील. भास्कर जाधवने शिवसेना प्रमुखावर पण भरपूर टीका केली होती, त्यांच्यावर टीका करताना आज ताबडतोब पक्षात येऊन त्यांना ते शिवसेनेचे नेते झाले. राष्ट्रवादीमध्ये गेले त्या टायमाला राष्ट्रवादीचे ते प्रदेश अध्यक्ष कोणत्या पदावर ते गेले होते, ते मंत्रीसुद्धा होते, म्हणून त्यांचा प्रवास हा थोडासा जमलीन प्रवास ज्याला म्हणतो तसा तो आहे. म्हणून आता उद्या भास्कर जाधवची भूमिका काय असेल हे आज सांगणं थोडं अवघड होईल. एक बारामतीवरून राज्यात राजकारण जोरात रंगलेलं आहे, पेटले काय म्हणाल ते? काल सुप्रिया सुळे, खासदार सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांची भेट झाली आणि विशेष म्हणजे ती गळा भेट सुद्धा घेतली. राजकारणामध्ये तुम्हाला वैयक्तिक दुश्मनी नसावी. शिवसेना प्रमुखाचं एक वाक्य मी वारंवार सांगत असतो की मनभेद असावेत
मतभेद असावेत पण मनभेद नसावा. म्हणून त्या नातेवाईक आहे, एकमेकाला भेटलं पाहिजे. उद्या जर मला कोणत्या विरोधी पक्षाचा जरी नेता भेटला तरी मी त्याला आनंदाने मिठी मारेन, कारण नातं जपणं हा भाग वेगळा आहे आणि राजकारण करणं वेगळं आहे. म्हणून त्यांची भेट झाली आनंदाची गोष्ट आहे. अमित शहा यांच्या घरी, म्हणजे बातमी नवीन आहे, अमित शहाच्या घरी रात्री 1 वाजेपर्यंत बैठक झाली, मुख्यमंत्री अजित पवार आणि फडणवीस असे तिघही त्या बैठकीला उपस्थित होते आणि त्यामध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरले असल्याची माहिती. निश्चितच अमित शहाच्या साहेबांच्या घरी जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये जवळपास 2.5 तास ती बैठक झाली. त्या बैठकीमध्ये फॉर्म्युला ठरला असावा हे निश्चित आहे. त्या बैठकीमध्ये सगळ्या एक मतदारसंघाची सुद्धा चाचपणी केली गेली, कोणता मतदारसंघ कोणत्या पक्षासाठी योग्य आहे याच्यावरही चर्चा झाली असावी. म्हणून या बाबतीमध्येची ही एक जॉईंट प्रेस शिंदे साहेब, फडणवीस साहेब आणि पवार साहेब घेतील, त्या टायमाला या सर्व गोष्टीचा उलगडा ते करतील. रोहित पवारांच्या कन्नडच्या कारखान्यावर ईडीने टाच आणलेली आहे. कारखान्याची संपूर्ण महायुतीतर्फे शिरूरमधून त्यांना उमेदवारी दिली जाईल का? अभिनेता नाना पाटेकर निवडणूक लढणार आहे की नाही याच्याबद्दलचा आणखी अंतिम निर्णय झालेला नाही, परंतु बाकीचे जे लोक आहेत तुम्हाला निवडणुकीच्या या 8 दिवसामध्ये जी पळवापळवी ज्यांना म्हणतात ना, इकडचे तिकडे पळाले तिकडचे इकडे पळाले असे फार जण पळणारे सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील. तुम्ही या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अनेक चेहरे असे असतील जे विचारही करणार नाही, असे चेहरे उभे राहतील आणि त्या ह्या निवडणुकीत ते फेस करणार आहेत. नाही, याचा निर्णय शिंदे साहेब घेतील, त्याच्याबद्दल मी भाष्य करू शकणार नाही. तुम्ही पळवा पळवी म्हटली म्हणून विचारतोय, भास्कर दादांनी एक पत्र लिहिलं, तुम्ही वाचलं असेल त्याला. त्यांनी मी इतके वर्ष काय केलंय काय नाही, शिवसेनेसाठी आक्रमण चालू आहे, धमक्या आल्या, हे सगळं त्यांनी त्यात मांडलंय. त्यांचं आता असं म्हणणं आहे की आता मला तुमच्याशी बोलायचं आहे, लोकांशी बोलायचं आहे, काय बोध घ्यावायचा, तुमच्यासोबत येत आहे की काय? आयोजन केलं नक्की काय? एखाद्या कार्यकर्त्याचा प्रवास करत असताना, आता भास्कर जाधवांचा प्रवास हा पहिला शिवसेनेचा, मुळात शिवसैनिक होता, नंतर राष्ट्रवादी गेला आणि हा राष्ट्रवादीनंतर पुन्हा शिवसेनेत आला, हा त्यांचा जो काही प्रवास आहे त्या प्रवासाच्या अनुषंगानं प्रत्येकाचा असलेला अनुभव तो कदाचित मतदाराबरोबर शेअर करण्याचा त्यांचा प्रयत्न असावा. आणि मग या सगळ्या प्रवासामध्ये त्याला आलेले काही वाईट अनुभव काही चांगले अनुभव सांगण्याचा त्याचा तो प्रयत्न आहे आणि मला वाटतं त्याच्यात काही गैर पण नाही. परंतु मूळ एक आहे, ज्यांच्याबरोबर ते गेलेत त्यांना त्यांच्याकडे सुद्धा आता त्यांचं वजन किती आहे हे सुद्धा एकदा तपासावं लागेल. साईड ट्रॅक करणं हे जे उभटा गटाचं मेन धोरण आहे, त्या धोरणामध्ये भास्कर जाधव बसत नाही. म्हणून भास्कर जाधवची असलेली बेचैनी या पत्रामधून स्पष्ट दिसते. गेल्या अनेक वर्षापासून राजकारणात असलेला माणूस, अनेक निवडणुका जिंकणारा माणूस जर व्यथित होऊन जर आपलं मत मांडण्यासाठी पत्र लिहित असेल तर निश्चित त्याला ज्या पक्षात आहे तिथंही स्वतः थोडा त्रास होत असेल असं म्हणायला काही हरकत नाही. बरं, मग त्यांनी नाराजी व्यक्त करून तुमच्याकडे लढलो होतो, 23 जागा मिळाल्या होत्या, 4-5 जागावर ते कुत्रा टाकले हडकई म्हणून, ते हडक फेकल्यासारखं त्यांची गत झाली. संजय राऊतला एक सांगा, आता तू बडबड बंद कर, कामाला लाग, जेवढं पक्ष आता तू बाकी ठेवलेला आहे त्याने त्या डुबवून टाक. एकदाचा तो पक्ष डुबवला की तुझा आत्मा सुद्धा शांत होईल आणि शरद पवारच्या साहेबांच्या घरी जाऊन एक कौतुकाची थाप काठीवर मारून घे, तुमच्यामुळं मी उभाठा गटाला संपवलं, हे क्रेडिट घेण्यासाठी हे बेताल वक्तव्य कर. तुमचे इतर सहकारी सुद्धा तसेच वक्तव्य करतात. एकीकडे उठाबा गटाचे नेते तुळजाभवानीची शपथ घेतात आणि दुसरीकडं एक जण बाई बसली म्हणून म्हणतात. हे तुमची ही नीतिमत्ता जी आहे लोकांना कळालेली, देवाचा वापर सुद्धा तुम्ही स्वतःच्या स्वार्थासाठी करतायत हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे. म्हणून त्यांनी आता कितीही बोंबल्या मारल्या, किती कुणाला पायघड्या टाकल्या तरी जनता त्यांना आता फसणार नाही. आणि संजय राऊतनी ज्या मर्दुमकीने पक्ष डुबवायला निघालाय त्याचा तर निश्चित विजय होणार आहे. काँग्रेसनेही जोरदार तयारी सुरू केली, काल त्यांची 49 जणांची यादी जाहीर झालेली आहे आणि आज त्याच्यावर रेडी रेडी रोल यस सर.
लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी जागा वाटपा संदर्भामध्ये सूत्राच्या माहितीनुसार किंवा अधिकृत माहिती कुणाकडून आली असं म्हणून अनेकांनी आपले तर्क वितर्क लढवण्याचा प्रयत्न केला होता. भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादीची युती ही होईल का नाही किंवा त्याच्यामध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युला काय असणार, काही लोकांनी तर कहर केला की शिवसेनेला 5-6 जागा मिळतील, राष्ट्रवादीचा काही संबंधच नाही. आणि मग याच्यावर जे काही आपल्या माध्यमातून ज्या अनेक चर्चा घडत होत्या त्या चर्चा आता त्याला पूर्ण विराम 1-2 दिवसात मिळून जाईल. काल माननीय मुख्यमंत्री, माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, अजितदादा पवार असतील, हे दिल्लीला गेले होते. तिथे सविस्तर चर्चा झाल्याची आपल्याला सुद्धा माहिती आहे. मला असं वाटतं, आणखीन अधिकृतपणे मी त्याच्यावर जरी बोलू शकलो नसलो नसेल तरी एक समाधानकारक तोडगा या युतीमध्ये निघालेला आहे आणि त्याचा घोषणा कदाचित येत्या सोमवारी होईल अशी शक्यता आहे. म्हणून जे लोक आमच्यावर टीका करत होते की यांच्या महायुतीमध्ये काही अलबेल नाही, त्यांचीच युती आता राहणार नाही हे जवळपास स्पष्ट झालेलं आहे. प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसवर टीका केलेली आहे. प्रकाश आंबेडकर साहेबांचं आणि शरद पवार साहेबांचं कधीही जमलेलं नाही आणि उभाटा गटाच्या असलेल्या आयडियोलॉजी बरोबर प्रकाश आंबेडकर साहेब जातील असं वाटत नाही. म्हणून एक पक्ष तर त्यांचा बाहेर गेलेला आहे, राहिला काँग्रेस आणि यांचा युती होणार नाही हे जे काही मी वारंवार सांगत होतो त्याला आता दुजोरा ह्या सर्व नेत्यांकडून मिळत आहे. म्हणून येणारी लोकसभा ही आम्ही अत्यंत ताकदीने आणि हिमतीने लढणार आहोत आणि 45+ टार्गेट कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करणार आहोत. समाधानकारक तोडगा म्हणजे तुम्हाला